मी आज मक्याचे भजे बनवते. तर माझ्याकडे असे कणीस होते, या कणसांना मी असं उभं चाकून असं किसून घेतलं असं, आणि हे किसल्यानंतर असं झालं. एक दोन चमचे टाकते मी बेसन टाकते, एक चम दोन चमचे बेसन टाकते आणि तांदळाचं पीठ एक चमचा टाकते. ओवा टाकते, एवढा हाफ टीस्पून. थोडं क्रश करायचं त्याला, म्हणजे चांगली चव लागते त्याची. हाफ टीस्पून एवढा चमचा आहे. धन्याचं बॅटर तयार करून घेऊया आपण, मिक्स करून. असं थोडं घट्टच बॅटर करून घ्यायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि याच्यामध्ये करायच्या वेळेला मी एक 1/4 टीस्पून पाव चमचा खायचा सोडा घातलेला. आणि असे हे भजे तेलामध्ये तळून घ्यायचे. हे काही जास्त तेल ओढत नाहीत भजे, त्यामुळे जास्त काही तेलकट नाही होत, एकदम क्रिस्पी लागतात खायला. आणि दोन्ही भाजून असे छान भाजून घ्यायचे. घरी कणीस असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.